आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोचित मेंदूची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी. डॉक्टर जाधव, डॉक्टर नेर्लेकर आणि डॉक्टर पल्लवी अंजमकर यांनी दिले जीवदान. कोरोची येथील सौ शीतल पोवार यांच्यावर मेंदूची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. कोरोचीतील लोकमान्य नगरच्या शिवराष्ट्र चौकातील सौ शीतल पुंडलिक पोवार यांच्यावर कोल्हापुरातील CPR रुग्णालयात न्यूरोसर्जन डॉक्टर अनिल जाधव, डॉक्टर अक्षय नेर्लेकर, डॉक्टर पल्लवी अंजनकर यांनी अवघड अशी मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. एक वर्षापूर्वी सौ शीतल पोवार यांना डोके दुखणे, कळा घालणे, ताप येणे आणि त्यातच बेशुद्ध होणे असा त्रास सुरू झाला. त्यांना इचलकरंजी आणि मिरज येथील खासगी रुग्णालयात दाखवण्यात आले होते. मेंदूत रक्तस्राव झाला आहे म्हणून त्यांचे खासगी रुग्णालयात 5 लाख रुपये खर्चून ऑपरेशनही करण्यात आलं, परंतु या ऑपरेशनचा काहीच फायदा झाला नाही. ऑपरेशनच्या ठिकाणी पाणी येत होते. असह्य कळांनी पेशंट दगावतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. नमस्कार, मी पंडित ऋतू पोवार. माझी मिसेस 1 वर्षापासून मेंदूच्या याच्या आजारामध्ये ये होती. मग तिथून मी खाजगी रुग्णालयात घेऊन गेलो, तरी मी त्यांच्यावर शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात केली, पण मी माझे 5-6 लाख रुपये घातले, तरी पण त्यांचा काही उपयोग झाला नाही. तरी मी माझे माझ्याकडे आर्थिक पैसे नुसता हे कमी असल्याकारणाने मी मला शिकारीमध्ये जाण्यास सांगितले. तेव्हा तिथे गेलो असता मला त्याने हे भेटले, अनिल जाधव सर आणि निरोध तज्ज्ञ आणि हे अक्षय नेर्लेकर, पल्लवी आजनकर हे दोघं हे तिने टीम यांची टीम सर्व भेटली आणि त्याने आमच्या माझ्या मिसेसवर सौ शीतल पुंडलिक पोवार यांच्या योग्य ती शस्त्रक्रिया करून माझ्या मिसेसला जीवदान दिले आणि मी त्यांचे पूर्णपणे आभार आहे.